नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. आज माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीर. निलेश, तारांगणमध्ये खूप सारं स्वागत. आज आपण भेटतोय ते फुलराणी या चित्रपटाच्या निमित्ताने. खूप महत्त्वाचा चित्रपट आहे, गेल्या 1.5-2 वर्षापासून तो गाजतोय, त्याच्या संगीताबद्दलसुद्धा खूप चर्चा आहे. तर आपण संगीताबद्दलच सुरुवात करूया, कारण ह्याचे जे निर्माते दिग्दर्शक आहेत त्यांच्याबरोबर तू आधी कामही केलंस. कसा प्रवास सुरू झाला या सिनेमाचा? विश्वास जोशींबरोबर हे माझं तिसरं कोलॅबरेशन आहे आणि त्यांची साधारण स्टाईल, म्हणजे आता 3 फिल्म्स मी केल्या आहेत त्यांच्याबरोबर ॲज अ डिरेक्टर. त्यांची पहिला फोन कॉल मला असतो जेव्हा त्यांच्या डोक्यात काही कल्पना येते की निलेश असं आहे, तुला काहीतरी थीम सुचते का किंवा काय गाणं सुचते. सो ही लव्स टू बिगिन विथ म्युझिक आणि ते माझ्यासाठी, मला वाटतं एखाद्या संगीतकारासाठी ही एक पर्वणी आहे की एखादा दिग्दर्शक म्युझिकमध्ये इतका इन्वॉल्ड असतो. कारण म्युझिकला ते असं फिलर किंवा एक काय पासिंग असं म्हणून न वापरता ही युजेस इट लाईक अ कॅरेक्टर इन हिज मूव्ही आणि विच इज म्हणजे एक संगीतकाराला खूप काही करायला मिळतं अशा दिग्दर्शकाबरोबर. सो मला असं वाटतं आय एम ब्लेस्ड, आय एम ऑनर्ड आणि आय एम प्रिव्हिलेज्ड टू बी अ पार्ट ऑफ फुलराणी. कसा सगळा प्रवास होता तो? काय काय तुला त्यांचं नरेशन होतं आणि तू काय काय दिलंस त्यांना ह्या संगीतामधून? फुलराणीचा प्रवास मला वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये सगळ्यात मेमोरेबल, कारण 2019 साली कामाला सुरुवात झाली आणि पहिलंच गाण्याच्या रेकॉर्डिंगनी सुरुवात झाली कामाला. जे पहिलं गाणं होतं हिरवे हिरवे गार गालीचे, जे बालकवींची कविता आहे, आणि मला अतिशय आनंद होत होता की बालकवी कंपोज करता येत आहेत मला. आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये कोविड लॉकडाऊन झालं, फिल्म थांबली, आता काय होणार माहीत नव्हतं. पहिलं लॉकडाऊन ओपन झालं, त्याच्यानंतर अजून एक गाणं रेकॉर्ड झालं, परत दुसरं लॉकडाऊन लागलं, आता काय होणार माहीत नव्हतं. ते लॉकडाऊन संपल्यानंतर तिसरं गाणं रेकॉर्ड झालं. तर ते असं टप्प्याटप्प्या 3 वर्षात 3 गाणी रेकॉर्ड झाली आहेत याची, जी मी केली आहेत. एक लावणी केली आहे फिल्ममध्ये, एक रोमॅन्टिक गाणं आहे आणि एक अर्थात बालकवी. लावणी तू पहिल्यांदा केलीस? नाही, आधी केलेली आहे. इंडिपेंडेंट म्युझिकमध्ये केली आहे पण चित्रपटात मला आत्ता आठवत नाही, पण चित्रपटासाठी मला वाटतं माझी पहिली लावणी असेल. आणि विश्वास जोशींनी जो कॅनव्हास दिला आहे काम करायला आणि एक संगीतकार म्हणून त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावर, तर तो मी सार्थकी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग, मला खूप उत्सुक आहे मी की लोक कशी ही गाणी रिसीव्ह करतात. आणि तुझ्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे तू गायकांची निवड खूप छान करतोस, म्हणजे अगदी ती ॲप्ट निवड असते. ही गाणी कोणी कोणी गायली आहेत तुझ्या, तुझी संगीतबद्ध केली आहेस? फुलराणी या साऊंडट्रॅकमध्ये माझी जी गाणी गायली आहेत ते म्हणजे स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, प्रियांका बर्वे, शरयू दाते, आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांनी सगळ्यांनी मिळून ही गाणी गायली आहेत. अतिशय सुंदर गायली आहेत सगळी, कॉम्पोजिशन्स खूप चांगली. म्हणजे ऑफकोर्स आपण एक आपल्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करतो, पण मला वाटतं फुलराणीसाठी आम्ही सगळ्यांनीच, गुरु ठाकूरसोबत मी 10 वर्षानंतर काम करतो, म्हणजे आमचं लास्ट काम एकत्र होतं मंगलाष्टक वन्स मोर, ज्याच्यासाठी आम्हाला दोघांनाही अवॉर्ड्स मिळाली होती. आणि त्याच्यानंतर आय डोंट नो, आमचा सौमाव योग येत नव्हता, जो योग 10 वर्षांनी आला आहे एकत्र काम करण्याचा. तर सगळ्या टीमनी, म्युझिक टीमनी 200% दिले असं मी म्हणतो. त्यामुळे तू अगदी सॅटिस्फाय आहेस? ॲब्सोल्युटली. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की लोकांना ते 200% जाणवत आहेत की नाही याची थोडीशी धाकधूक आहे. आणखी एक मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, कोणत्याही संगीतकारासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण जे कंपोज केलं आहे, आपण जे मांडलं आहे आपल्या संगीता चालींमधून, ते पडद्यावर कसं शूट झालेलं आहे, ते सगळं तू गाणी बघितली आहेस सगळी आणि काय तुझा अनुभव आहे? विश्वास जोशींचं या फिल्मला घेऊन बरंच काही मार्केटिंगच्या पर्स्पेक्टिवनी बरंच काही प्लॅनिंग होतं, त्यामुळे आम्हाला जसं फुलराणी कोणाला माहीत नव्हती कोण आहे, तर ती आम्हाला कोर टीमला पण माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी सगळं गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. त्यामुळे जशी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली की आम्हालाही ती उत्सुकता आहे की आमची गाणी कशी शूट झाली आहेत, पण आम्ही आत्तापर्यंत काहीच बघितलेलं नाही, अजूनही बघितलेलं नाही आहे, बघितलं नाही. त्यांनी सगळं गुलदस्त्यात ठेवलं आहे आणि मला मी समजू शकतो, बिकॉज इट इज हिज बेबी, इट इज हिज ड्रीम प्रोजेक्ट, म्हणजे खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे ते त्यांचं. आणि मला वाटतं त्यांना ते सगळं, ती जी ग्लोरी आहे ती सगळ्यांना एक काय म्हणतो एकत्र दाखवून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघायचा आहे, टिपायचा आहे. त्यामुळे आय परफेक्टली अंडरस्टँड हिज सेंटिमेंट, पण आता आमची पण उत्सुकता खूप ताणली गेली. एक शेवटचा प्रश्न, तू किती चांगला संगीतकार आहेस हे पूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे, पण सिनेमातून तुझ्याकडून आणखी अधिक कामाची चाहते अपेक्षा करतात. सिरियलची तर तुझी टायटल सॉंग गाजतच आहेत,
तर काय सांगशील पुढच्या 1-2 वर्षाचा तुझा प्रवास आहे, तू कसं कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर येतोयस? पुढच्या काही वर्षात, ऑफकोर्स या वर्षातलं आपण आधी बोलूया, यावर्षी अजून 3 चित्रपट लाईंड अप आहेत, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. त्यातला एक चित्रपटाबद्दल आता मी तुम्हाला सांगू शकतो, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फिल्म येते, त्याचं संगीत मी केलं आहे. बाकीच्या 2 फिल्म्सबद्दल आत्ता मला बोलता येणार नाही आहे, कारण त्याचं काम चालू आहे. आणि त्याच्याचबरोबर टेलिव्हिजन आहे, आणि मी इंडिपेंडंट म्युझिकवर खूप लक्ष देतो आहे. आणि सागरिका म्युझिकसोबत माझे काही इंटरेस्टिंग गाणी लाईनअप आहे. सो खूप काम आहे यावर्षी. पण तुला या चित्रपटासाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि माझ्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटू आपण. थँक्यू.